मला तिकीट दिलं. आज मला पहिल्यांदा निवडणुकीला निवडणुकीला मी उभं राहिलो 1967 साली. काही लोकांचा जन्मही झाला नसेल. आज 50-52 वर्ष झाली. एकही दिवसाचा खरा नाही मी विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा या सगळ्या संस्थेत एकही दिवस सुट्टी नाही. तुम्ही लोक असे भाजे बैलांनी पोळ्याला तर सुट्टी देतात. आम्हाला खरं सुट्टीच नाही. सतत निवडून देतात, सतत निवडून देतात. म्हणून आता ठरवलं आता बस आता नवी फेरी आणायची. आणि चव्हाण साहेबांनी आम्हाला लोकांना शक्ती देऊन जशी महाराष्ट्रात नवी फेरी आणली तसं आम्हाला लोकांची जबाबदारी आहे महाराष्ट्रात नवीन फेरी उभी करायची आणि पुढचं 10-20 वर्ष महाराष्ट्राचं राज्य समर्थपणानं लोकांच्या भल्यासाठी चालवलं आहे. या तरुणांची फळी आज महाराष्ट्रात उभी करायची आणि ती जबाबदारी आम्ही लोकांनी घेतली. आमच्या अनेक मित्रांनी या ठिकाणी भाषण केलं. हा गेला, तो गेला, तर कशाला गेला त्याचं करता गेल्याचा विचार नाही करायचा, उगवत्याचा विचार करायचा. आपल्याला उगवते पाहिजे. हा गेला काय जाणार तर काही लोक मला भेटतात. म्हणजे काय म्हणजे फार वाईट झालं. म्हणजे काय झालं नाही म्हणजे मला जावं लागते. म्हणजे का बा जावं लागते. कागद खिशातलं काढून दिला. माझ्या सहकारी संस्थेची चौकशीचा हा आदेश काढला. दुसरं ती म्हणजे इजी का फिरी आम्हाला माहीत असतं त्याची चौकशी आली. आता लफडी केली असतील तर सण करा. तुमच्या मागे इजी लागेल ना ती येली लागेल काय करतं. नीच वागलं पाहिजे. असं वागलं नाही तर असं होतं. उगाच म्हणून जरच काय बसला. मग काय करणार नाही म्हणजे जातो तिकडं. आम्ही चाललो. फार वाईट जातं. तुमची जागा म्हणजे आमच्या अंतःकरणात आहे. असं म्हणजे भारी आहे. माझी जागा त्याच्या अंतःकरणात. म्हणजे अंतःकरण आहे काय वावर नव्हे का केवढं अंतःकरण आहे. दुसरे एक भेटले. म्हणजे काय झालं नाही म्हणजे विकास. म्हणजे विकास हो म्हणजे ते म्हणजे तुम्ही मंत्री होता का. म्हणजे होतो. किती वर्ष होता. म्हणजे मी आता 14 वर्ष मिळाली. कुणी केलं राष्ट्रवादीने काँग्रेसने केलं. दुसरे भेटले म्हणजे तुमचं काय. म्हणजे विकास. म्हणजे तुम्ही मंत्री होता का. हो म्हणजे मी मंत्री होतो 14-15 वर्ष. म्हटलं बा या 14 वर्ष मंत्री होता तेव्हा काय केलं. विकास कसला विकास केला. विकास कसले काय आणि मग विकासाच्या नावावर विकासाच्या नावावर विकासाच्या नावावर ज्या सामान्य माणसांनी मतदारांनी पक्षांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घाम घालून सत्तेच्या शिखरावर या लोकांना बसवलं ते आज जात असतील तर त्यांचा बंदोबस्त ते 21 पुन्हा बंदोबस्त केल्याशिवाय राहायचं नाही. आणि हे आपण करू शकता. हे आपण करू शकतो. आणि ते करायचं हा इतिहास घडवायचा आहे. आम्ही मावळतीचा इतिहास बघणारे नाही. आम्ही उगवतेचा इतिहास निर्माण करणारे आणि तो इतिहास निर्माण करण्याचं काम आज तुमच्या माझ्यावर आहे. आणि त्यामुळं कशाची चिंता करण्याचं काही कारण नाही.